या बातमीचे प्रायोजक आहेत ममता रेडिमेंट सोलापूर। शुक्रवारी दुपारी साधारण 3:30 दरम्यान पुणे हायवे रोड गणेशनगर मडकी वस्ती येथील एका घरात शॉर्ट सर्किट होऊन भीषण आग लागली। हे घर पांडुरंग काटकर यांचं असल्याचं समजलं। काटकर कुटुंबाचा लॉन्ड्रीचा व्यवसाय आहे, त्यामुळे ग्राहकांनी इस्त्रीसाठी दिलेले कपडे आजपर्यंत अथक परिश्रमातून पैनपैसा साठवलेले पैसे सोने चांदी वापरत असलेले कपडे भांडी कुंडी असं साधारण सर्व साहित्य मिळून 10 लाखांपर्यंतचं नुकसान झाल्याचं काटकर कुटुंबियांकडून पोलीस व अग्निशामक दलास सांगण्यात आलं। शॉर्ट सर्किट होऊन घराला आग लागल्याचं वृत्त अग्निशामक दलाला मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी तात्काळ दाखल झाल्या व घरात असणारी घरगुती गॅस टाकी अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी जीव धोक्यात घालून बाहेर काढल्यानं पुढचा मोठा अनर्थ टळला। अन्यथा गॅस टाकीचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही संभावित धोका होता। घरात आग लागली तेव्हा काटकर कुटुंबातील सदस्य घरात नसल्यानं कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अन्य नुकसान झालं। माहिती कळताच फौजदार जावडी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले, अशी माहिती अग्निशामक दल विभाग प्रमुख केदार आवटे यांनी प्राईम महाराष्ट्र न्यूजशी बोलताना दिली। या घटनेमुळे काटकर कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळल्यानं सामाजिक पुढाकारानं घटनेचं गांभीर्य ओळखून राष्ट्रवादी नेते बिजू प्रधाने, मंदाकिनी तोडकरी, सुरेश तोडकरी यांनीही घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन घटनास्थळाची पाहणी केली। थोडासा हातभार म्हणून काटकर कुटुंबियांना तात्काळ सहाय्य केलं। घटनेमुळे गणेशनगर मडकी वस्ती परिसरात एकच खळबळ उडाल्याचं चित्र दिसून आलं। या घटनेची नोंद फौजदार चौडी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।